चे नेते जानते राजे शेतकऱ्यांचे कैवार यांचा आज वाढदिवस आहे. पवारसाहेबांच्या जीवनावर बोलत असताना गावागावातल्या कार्यकर्त्यांची कायम ओळख ठेवणारे व्यक्तिमत्व, सामाजिक प्रश्नाची जाण असणारं व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांचं दुःख जाणणारं व्यक्तिमत्व आणि कुठं काय काम केलं पाहिजे ज्यामुळं समाजाचं हित होईल असा विचार करणारं हे एक वेगळं नेतृत्व आहे. आयुष्याच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये माणसं जोडणं, नुसतं जोडणं नाही तर त्याला टिकविणं, मला वाटतं हे फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी खूप माणसं उभं केली. सांस्कृतिक, साहित्य, संगीत, क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्राला राजकारणाच्या पलीकडे जाऊन साहेबांनी न्याय दिला. मला वाटतं त्यांचं वेगळं हे वैशिष्ट्य आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा देशातला हा एकमेव नेता आहे की तो एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊनसुद्धा त्यांचे पाय जमिनीला आहेत आणि सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप देण्याची ताकद आहे. डॉक्टर विमल मुंदडांना नुसती संधीच दिली नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याला मोकळेपणानं संधी दिली म्हणून मुंदडा घराण्याचं नाव महाराष्ट्रात झालं हे आम्ही कधीही विसरणार नाही. म्हणून पवारसाहेबांच्याकडं बघत असताना त्यांचं कार्य यशवंतराव चव्हाण ट्रस्टच्या माध्यमातून, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काम करणं असेल, कबड्डी स्पर्धा असेल, क्रिकेट असेल, ह्या सर्व खेळाच्या माध्यमातून त्यांचं लक्ष देणं असेल, मला वाटतं हे वेगळं वैशिष्ट्य असलेलं नेतृत्व आहे. ह्या नेतृत्वाला तुम्ही आम्ही सर्वांनी जपलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे आणि त्यांच्या ताकदीचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सर्वांनी करून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं सहज भेटणारं, सहज प्रश्नाची आणि कुठलंच असा प्रश्न नाही की साहेबाकडे गेल्यानंतर त्याचं उत्तर मिळत नाही. मला वाटतं विकासाची दृष्टी, सामाजिक बांधिलकीची दृष्टी, शेतकऱ्यांना काय लागतं, शेतकऱ्यांसाठी काय करावं लागतं, मला वाटतं ते त्यांनी केलेलं आहे. महिलांना 33% राजकारणामध्ये संधी देणारं एक पुरोगामी नेतृत्व, जातीपातीच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्याला न्याय देण्याची ताकद असलेलं हे एकमेव नेतृत्व आहे. मला वाटतं त्यांचा वाढदिवस हा वाढदिवस नाही तर त्यांच्या कामाची कायम आठवण ठेवून त्यांच्यावर पावलावर पाऊल टाकून विकासाचं काम करण्याची दिशा देणारं हे आगळंवेगळं नेतृत्व आहे. म्हणून पवारसाहेबांवर बोलेल तेवढं कमी आहे. पवारसाहेबांची दृष्टी, पवारसाहेबांचे विचार आणि पवारसाहेबांचा सहवास आणि त्यांची पाठीवरली थाप ज्याला मिळेल तो नशीबवान आहे. त्यात आमचं घरही त्यात नशीबवान आहे की त्यांची साथ आणि ताकद आम्हाला कायम मिळाली. मला वाटतं आज दुष्काळी परिस्थिती आहे. 1972 वाईट काळ आहे. 1972 खायला नव्हतं पण पाणी आणि चारा होता. आज पाणीही नाही आणि चाराही नाही आणि वर्ष कसं शेतकऱ्याचं जाईल आणि व्यापार आणि शेतकऱ्यांचं पीक नाही म्हणून व्यापार सगळे थंड झालेत अशा वेळेस मार्ग काढण्याची ताकद असलेला एकमेव नेता म्हणजे माननीय पवारसाहेब आहेत. अडचणीतून मार्ग काढावा आणि रडणाऱ्याला हसवावं अशी ताकद असलेल्या नेत्याचा वाढदिवस मला वाटतं आमच्यासाठीही पर्वणी आहे. पण आमच्या नेत्यांनी सांगितलं की दुष्काळ असल्यामुळं वाढदिवसाची हे करू नका, तरीसुद्धा आम्ही आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताईंनी सांगितलं होतं की युवा कार्यासाठी कार्यक्रम ठेवा म्हणून आम्ही ते आधी जाहीर केल्यामुळं केलं. परंतु पवारसाहेबांचा वाढदिवस हा मला वाटतं त्यांच्या जीवनाला परत एकदा आपण आठवण म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याची उजळणी करणे आणि परत त्या कार्याला समाजाची गरज, आजही त्यांच्या कार्याची समाजाला गरज आहे, त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या विकास कामाची मला वाटतं समाजाला गरज आहे. मी मुंदडा परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस केज मतदारसंघाच्या वतीनं पवारसाहेबांना आपल्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला कायम मिळो हीच अपेक्षा करतो.